ऐका हो ऐका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी आणि पदवी पर्यंत शिकताना तुमच्या आयुष्यातील किमान 22 ते 23 वर्ष शिक्षणासाठी घालवता. एवढे शिकूनही जर तुम्हाला नोकरी लागली नसेल किंवा लागत नसेल तर मग एवढं शिकलात कशाला. मग तुमच्यात आणि तुमच्या शेतात किंवा घरी काम करणाऱ्या मजुरामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक बदलवू शकतो तुमच्या गरिबीची स्थिती आणि आयुष्याचा विस्तार. टेंटर करून बघा, पटलं तर लावा नाहीतर राहू द्या. गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, ऑल ऑफ यू. आज अपन विषय बुद्धिमत्ता यामधला प्रकरण आज अपन घेणार आहोत, ज्याचं नाव आहे नेम वो गुण, म्हणजे नेगेटिव मार्किंग सुद्धा याला म्हणतात. हा याचा व्हिडिओ भाग आपला चालू आहे 5वा. या अगोदर जर तुम्ही 4 व्हिडिओ पाहिले नसेल तर त्यापैकी फक्त 2 व्हिडिओ पहा, जेणेकरून त्या 2 व्हिडिओमध्ये मी बेसिक सांगितलेले आहेत आणि नंतर प्रश्न घ्यायला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ भाग 3 पासून तर व्हिडिओ भाग 5 पर्यंत. ओके, आज आपल्याला आत्तापर्यंत मी तुम्हाला प्रकार दुसरा प्रश्नोत्तर याच्यामधला बरोबर अचूक नेम व बरोबर प्रश्न काढणे हे मी तुम्हाला शिकवलं होतं. आता याच्यामध्ये बघा, आता व्हिडिओ भाग 5वा आहे. आता आपल्याला याच्यामधला आपण आतापर्यंत तुम्हाला एक प्रश्न आणि 3 टाईपने आपण कसं सोडवू शकतो हे तुम्हाला सांगितलं होता. आता म्हणजे खूप जास्त वेळ होत आहे म्हणून पटापट प्रश्न घेऊ आपण आणि याच्यानंतर आपण बुद्धिमत्ताचा टॉपिक आहे आकृत्यांची संख्या काढणे यामधला पहिला पाठ पाहणार आहोत आपण. कोणता? तर त्रिकोणमध्ये किती त्रिकोण आहेत ते काढणे. ओके, आकृतीत किती त्रिकोण आहेत ते काढणे हे आपण पाहणार आहोत. तर त्या अगोदर हा टॉपिक आपण संपून घेऊ. तुम्हाला 3 टाईपने हा प्रश्न कसा सोडवता येईल, म्हणजेच प्रश्न बघा इथे काय म्हणते, बरोबर प्रश्न किती सोडवले ते काढा. तर 3 टाईपने सोडवता येते आपल्याला हा प्रश्न, ते मी तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ भाग 4 आणि 3मध्ये. आणि जर इथं आलेला आहे चुकलेले प्रश्न सोडवा, ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे 3 टाईपने कसं सोडवतात, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर अचूक नेम काढणे हे पण 3 टाईपने आपण सोडवू शकतो, ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त आता आपण काय करणार, एकच टाईपने सोडू, फटाफट होऊन जाईल आपले. ओके, प्रश्न परत वाचतो मी. बघा प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न आहे बघा, एका परीक्षेत एकूण 100 प्रश्न आहे. बरोबर प्रश्नाला 2 गुण दिले जातात व चूक प्रश्न चुकल्यास 1 गुण कमी केला जातो. स्वप्नील या नावाच्या विद्यार्थ्याने 100 पैकी 80 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला परीक्षेत एकूण 142 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले. ओके, पटपट सोडवू याला. बघा काय करायचं, सर्वात अगोदर सोडवलेले किती गुण आहे, सोडवलेले गुण किती आहेत, तर 80. सोडवलेले प्रश्न किती आहे, 80, पण एकूण प्रश्न किती आहे, 100. एकूण प्रश्न किती आहे, 100. तर आपल्याला 100चा काही घेणं देणं नाही. का नाही? कारण त्याने सोडवले किती आहेत तेच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, बाकी आपल्याला 100चं काही घेणं देणं नाही. ओके, म्हणून आपल्याला सोडवले किती, कारण आपल्याला चूक आणि बरोबर काढायची त्याच्यातून. मग जे सोडवलेच नाही द्या ना, तर ते कशाला मोजायचे. ओके, म्हणजेच याच्यातून त्याने किती सोडवले नाही, तर 20 सोडवले नाही. ओके, आता आपल्या कामीचा फक्त काय, 80. तर आपण काय धरून चालू की एकूण प्रश्न किती आहेत, एकूण प्रश्न 80. 100चं काय घेणं देणं नाही. ओके, सोडवले किती ते महत्त्वाचं आहे, 80 सोडवले. आता पुढची टेक्निक बघा. आता काय करायचं, तर इथं त्याला एकूण गुण किती मिळालेले आहेत, एकूण गुण किती आहे, 142 गुण मिळालेले आहेत, मिळालेले. ओके, मिळालेले 142. आता जेव्हा त्याचा एक प्रश्न बरोबर येतो, तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे मी याच्यामधला क्लू काय दिलेला आहे आणि काय लपलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यात लपलेला काय आहे बघा, एक प्रश्न बरोबर आला तर 2 गुण दिले जातात आणि हाच प्रश्न चुकला तर 1 गुण कमी केला जातो. म्हणजे हे 2 गुण तर जाणारच, कारण आपल्याला दिलेले आहे. मग प्रश्न बरोबर आला तर 2 गुण देतात, मग प्रश्न चुकला तर 2 गुण कमी होणारच ना. मग हे 2 गुण आणि परतचा 1 गुण असे 3 गुण जातात,
जर एक प्रश्न चुकला तर, तर एक चूक प्रश्न तीन गुण कमी कसे आले का लक्षात तुमच्या, कारण एक बरोबर प्रश्न, एक बरोबर प्रश्न तर दोन गुण दिले जातात, दिले जातात ओके, आणि एक चूक प्रश्न, एक प्रश्न चुकला तर एक गुण कमी केला जातो। आता जर यांची जर बेरीज केली तर तीन गुण झाले, मग हे तीन गुण आपले, एक प्रश्न चुकला तर तीन गुण कमी होतात आपले, कारण हा एक्स्ट्रा एक एक गुण कमी होतो, म्हणून मी इथं लिहिलेलं आहे एक प्रश्न चुकला तर तीन गुण कमी होतात, हेच याच्यामधला काय पॉईंट आहे। आता एकूण गुण काढू आपण किती आहे, मिळालेले गुण तर आहे आपल्याजवळ, एकूण गुण काढू किती आहे, एकूण गुण किती आहे, तर एकूण गुण जर काढायचे आहे तर एकूण प्रश्न पाहिजे, मग एकूण प्रश्न 80 होते, 100 नाही, सोडवलेले प्रश्न मेन आहे गुणीला। समजा 80 च्या 80 प्रश्न जर बरोबर आले तर किती गुण मिळणार ओके, तर किती, तर बघा दोन निडे गुण याला, मग 8 × 2 = 16 म्हणजे 160 गुण काय होणार आहे, एकूण गुण, एकूण गुण भेटले। आता मिळालेले गुण आहे, मग राहिलेले गुण किती आहे काढू आपण, 160 वजा 142 करू, परत किती येणार, 8 5 1 0 18 हे काय, तर राहिलेले गुण आहे जे की मिळायचे राहिलेले आहे ओके, राहिलेले आहे, याचा अर्थ काय आहे तर हे आपले चुकलेले प्रश्नाचे गुण आहे, आणि आपले एकूण प्रश्न किती चुकतात म्हणजे राहिलेले गुण आहे, आणि आपल्या एक प्रश्न जर चुकला तर आपल्याला तीन गुण कमी होतात। इथं नाही बरं, इथं तुम्ही म्हणणार तर एक प्रश्न चुकला तर एक गुण कमी होतो, पण आपण जे टेक्निक वापरतो त्या टेक्निकमध्ये काय, दोन गुण तर जाणारच, फरक तुमचा एक गुण पण जाणार एक्स्ट्रा, तर असे एकूण तीन गुण जाणार, मग 18 / 3 करा, 3 × 18 म्हणजे 6 गुण काय, 6 प्रश्न काय तुमचे चुकलेले आहे, चुकलेले प्रश्न ओके। आता चुकलेले प्रश्न आपल्याला काय म्हणते, बरोबर प्रश्न किती आहे, मग एकूण प्रश्न किती आहे, एकूण प्रश्न त्याने सोडवले 80 वजा 6 करून टाका, बरोबर प्रश्न येऊन जाईल तुमचे 74, उत्तर काय आपला 6 नसून 74 आहे, कारण हे चुकलेले प्रश्न होते, हे बरोबर प्रश्न आहे। एकूण प्रश्नातून जर आपण चुकलेले प्रश्न वजा केले तर आपल्याला एकूण प्रश्न बरोबर प्रश्न भेटणार, मग बरोबर प्रश्न किती आपले 74, मग याचं उत्तर काय 74। पुढचा प्रश्न पाहू बघा, बघा प्रश्न आहे, प्रश्न चौथा आहे बघा, कारण याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता 4 त्याच्यामध्ये 2 प्रश्न सांगितले होते, आता आपण सर्व प्रश्न घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। बघा एका परीक्षेत 69 प्रश्न आहे, बरोबर प्रश्नाला 3 गुण दिले जातात व प्रश्न चुकल्यास 2 गुण मायनस केले जातात। गणेश या व्यक्ती या नावाच्या विद्यार्थ्याने 70 पैकी 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला त्या परीक्षेत 155 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले, बरोबर प्रश्नाची संख्या काढायची आहे, त्याला 155 गुण मिळालेले, किती प्रश्न सोडवले त्याने, 69 पैकी त्याने किती प्रश्न सोडवले, तर 60 प्रश्न सोडवले, पण त्याच्यात किती चूक आहे किती बरोबर आहे आपल्याला माहीत नाही, पण त्याने 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला कुठे 155 गुण मिळालेले आहेत ओके। इथपर्यंत समजलं सर्वांना? आता इथं एक मेन पॉईंट आहे की त्याला एक प्रश्न जर बरोबर आला तर 3 गुण दिले जातात, आणि हाच प्रश्न जर चुकला तर त्याला 2 गुण मायनस केले जातात, म्हणजे हे 3 गुण तर जाणारच, परत हे 2 गुण पण जाणार त्याचे, अशी एक प्रश्न चुकला तर त्याचे 5 गुण जाणार ओके, आला लक्षात। आता काय करायचं, मग एकूण प्रश्न किती सोडवले त्याने, तर 70, एकूण प्रश्न 70 आहे, पण 70 नाही घ्यायचे आपल्याला, का नाही घ्यायचे, कारण त्याने सोडवले किती ते महत्त्वाचं आहे, प्रश्न दिले किती हे महत्त्वाचं नाही, त्याने सोडवले किती, तर 60 प्रश्न सोडवले, याचा अर्थ आपला एकूण प्रश्नांची संख्या होणार आहे बघा 60 ओके। आता काय करायचं, मग एकूण जर प्रश्न 60 आहे तर एकूण गुण किती असणार, मग बरोबर प्रश्नाला जर 3 गुण दिले जातात तर 60 प्रश्न जर बरोबर आले तर किती गुण, तर 3 × 18 म्हणजे 180 गुण काय होणार, हे एकूण गुण होणार ओके। आता मिळालेले गुण किती आहे, मग 155, मग 155 काय मिळालेले आहे, मग राहिलेले गुण किती आहे, जेणेकरून आपण चुकलेले प्रश्नाचे गुण आहे तो, तर ते किती आहे, तर ते आहे बघा 5 6 2 0
पंचवीस गुण आहे, काय आहे, पंचवीस गुण आहे राहिलेले. ओके, मग जर पंचवीस जर गुण राहिले त्याचे आणि जर आपला एक प्रश्न चुकला तर पाच गुण कमी होतात. मग आपले किती प्रश्न चुकले जेणेकरून आपले पंचवीस गुण कमी झाले, तर पंचवीसला पाचने डिवाईड करू, पाच पाच पंचवीस, म्हणजेच पाच प्रश्न त्याचे काय झालेले आहेत, चुकलेले आहेत. मग चुकलेले प्रश्न भेटले आता बरोबर प्रश्न काढायचे. मग एकूण प्रश्न किती, सत्तर नाही घेतले का, एकूण प्रश्न साठ घेतले होते, म्हणून साठ वजा पाच जर केले तर आपल्याला भेटणार आहे बघा पचपन. मग आपण म्हणू शकतो की पचपन प्रश्न त्याचे काय आलेले आहेत, बरोबर आलेले आहेत. हाच प्रश्न तुम्हाला तीन टाईपने सोडवता येते, एक ही टाईप हे टाईप आणि दोन अजून टाईप आहेत ते त्या टाईपने पण सोडवता येते, पण मी सांगणार नाही ते. का सांगणार नाही, कारण याच्या अगोदरचे जे व्हिडिओ होते तीन दोन तीन चार, दोन तीन चार जे व्हिडिओ होते, जे व्हिडिओ भाग होते, त्याच्यात मी सांगितलेलं आहे तुम्हाला, त्याच्यात आपण दोनच प्रश्न सोडवले तेव्हा आपला कुठंतरी अर्धा तास त्याच्यात गेलेला आहेत, म्हणून मी परत परत रिपीट करत नाही, म्हणून शॉर्टकट घेतलेला आहे. जर तुम्हाला पाहिजे आहे तीन प्रकारे कसं सोडवता येईल हा प्रश्न, तर तुम्ही मागची व्हिडिओ पाहू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथं तुम्ही जाऊन क्लिक करू शकतात, किंवा प्लेलिस्ट आहे तिथं जाऊन तुम्ही गुण व नेम या नावाची प्लेलिस्ट बघू शकता, त्याच्यात तुम्हाला ते व्हिडिओ अवेलेबल आहे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न काय म्हणते बघा, प्रश्न पाचवा आहे. एका परीक्षेत एकूण ऐंशी प्रश्न आहे, बरोबर प्रश्नाला चार गुण दिले जातात व प्रश्न चुकल्यास दोन गुण मायनस केले जातात. जीवन या व्यक्ती या नावाच्या विद्यार्थ्याने ऐंशी प्रश्न होते, त्यापैकी सत्तर प्रश्न त्याने सोडवले तेव्हा त्याला दोनशे अडतीस गुण भेटले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले. ओके, जीवन या नावाचा विद्यार्थी आहे किंवा कोणताही विद्यार्थी, आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्याला पाहायचं आहे त्या विद्यार्थ्याने सोडवले प्रश्न किती आहे. ऐंशी प्रश्न दिले मान्य आहे, पण त्याने सोडवले सत्तर, तर आपल्या कामीचे फक्त सत्तर आहे. मग यालाच आपण काय मानणार, एकूण प्रश्न मानणार. का मानणार, कारण त्याने जरी दहा प्रश्न जर ऐंशीमधून जर सत्तर मायनस केले तर आपल्याला दहा उरतात. मग दहा प्रश्न त्याने सोडवले नाही, त्याने हातच नाही लावला, तर मग त्याला धरायचं कशाला, लक्षात आला का? कारण याच्यात तर आपल्याला बरोबर किती आणि चूक किती भेटणारच नाही. का? कारण त्याने सोडवलेच नाही. ओके, इथं काय म्हणते, नाही सोडवलेले प्रश्नाला एवढे गुण कमी होतात असं म्हणत नाही. इथं काय म्हणते, प्रश्न चुकला, सोडवला पण प्रश्न चुकला तेव्हा त्याचे दोन गुण मायनस होतात असं म्हणते ना, आला लक्षात. मग सत्तर प्रश्न त्याने सोडवले, मग सत्तर प्रश्नच आपण धरू एकूण प्रश्न. ओके, एकूण प्रश्न किती आहे, सत्तर. ऐंशी दिलेले असेल तरी त्याने सोडवले किती हेच महत्त्वाचं आहे, ऐंशी प्रश्न आहे. आता जर त्याचा प्रश्न एक प्रश्न बरोबर आला तर चार गुण भेटतात, आणि हाच प्रश्न जर चुकला तर त्याचे दोन गुण मायनस होतात. मग हाच प्रश्न जर त्याचा चुकला तर हे चार गुण तर जाणारच, कारण हा बरोबर आलता चार गुण तर जाणारच, परत हे दोन गुण पण जाणार, असे एकूण त्याचे सहा गुण जाणार एक प्रश्न चुकला तर. हे त्याच्यातला मेन पॉईंट आहेत, किंवा मेन क्लू आहे, किंवा त्याला काही म्हणू शकता तुम्हाला, मेन मुद्दा आहे, हेच आपल्याला समजत नाही त्यामुळे हा प्रश्न चुकतो. ओके, आता मग एकूण गुण किती आहे, जर सत्तर जर एकूण प्रश्न आहे मग एकूण गुण किती आहे, तर जर एक प्रश्न जर बरोबर आला तर समजा असे सत्तरचे सत्तर प्रश्न बरोबर आले तर किती गुण भेटणार, सर्वच्या सर्व गुण भेटणार. मग सच्चूक अठ्ठावीस, म्हणजेच दोनशे ऐंशी गुण काय आहे, एकूण गुण आहे. आता आपल्याला मिळालेले गुण किती आहे, तर दोनशे अडतीस. मग एक दोनशे ऐंशी वजा दोनशे अडतीस जर केले आपण तर आपल्याला भेटणार आहे बघा बेचाळीस. मग बेचाळीस हे काय, तर राहिलेले गुण आहे, जे की आपले चुकलेले प्रश्नाचे गुण आहे, जे आपले प्रश्न चुकले त्याचे मायनस केलेले गुण आहेत. मग जर आपले एक प्रश्न चुकला तर सहा गुण भेटतात असं पण करू शकता तुम्ही. बघा एक प्रश्न चुकला तर सहा गुण मायनस होतात, मग बेचाळीस गुण मायनस केले तर किती प्रश्न आपले चुकले, आहे का नाही. मग काय करणार तुम्ही, तर डायरेक्ट काय करणार, बेचाळीस भागीला सहा, सात छकम बेचाळ, आमने ओके छे सती बेचाळ, ओके सात, सात छकम बेचाळ म्हणजेच सात. मग सात प्रश्न काय आलेले आहेत, त्याचे चुकलेले आहे, हे बरोबर प्रश्न नाही, हे आपला उत्तर नाही, कारण हे चुकलेले आहेत किंवा राहिलेले गुण होते त्याच्यामधून आपण भागला त्याला. आता सात प्रश्न चुकले, मग बरोबर प्रश्न किती आहे हे काढायचं असेल तर एकूण प्रश्न किती सोडवले त्यांना, सत्तर प्रश्न होते ना, सोडवले किती हे महत्त्वाचं आहे. मग सत्तर, मग सत्तर मायनस सात बरोबर त्याचे किती येणार आहे बघा,
63 मग आपण म्हणू शकतो की 63 प्रश्न काय त्याचे बरोबर आलेले आहेत। हा प्रश्न बऱ्याच पोलीस भरतीमध्ये विचारला आलेला आहे, बऱ्याच जिल्ह्यामध्ये तलाठी असो, ग्रामसेवक असो, पोलीस भरती असो, आयबी असो, इंटेलिजन्स ब्युरो असो, आर्मी असो, कोणताही प्रश्न असो, हिंदीमध्ये सुद्धा हाच प्रश्न तुम्हाला ट्रान्सलेट करून दिला जातो। म्हणून गुण व नेम हे बुद्धिमत्तामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत इम्पॉर्टंट आहे। पुढचा प्रश्न बघू। बघा आता तुम्हाला आत्तापर्यंत परीक्षेत पेपर लिहितानी मिळालेले गुण या संबंधी तुम्हाला प्रश्न होता। आता तुम्हाला एखादी असा बाण दिलेला आहे, म्हणजे एखादा काय दिलेला आहे, रामाचा बाण किंवा तीर दिलेला आहे। ओके, काय कसा असते मला माहीत नाही। ओके असं करू। ओके आता असं जर तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला म्हणलेलं आहे जर बाबा तुझा जर बरोबर निशाण लागला तर तुला किती गुण भेटतात, 4 गुण भेटतात। आणि जर तुझा निशाण जर चुकला, समजा निशाण जर आपला बरोबर लागला तर आपल्याला 4 गुण देतात, आणि जर हाच निशाण जर आपला चुकला तर आपले किती गुण देतात, 2 गुण कमी केले जातात। तर अजय नावाच्या व्यक्तीने काय केलेलं आहे किंवा विद्यार्थ्याने काय केलेलं आहे, 20 वेळा प्रयत्न केले, म्हणजे अशी बाणाची संख्या किती होती, 20 होती। मग त्याने 20 बाण ट्राय केले तेव्हा त्याला किती गुण मिळाले, 56 गुण मिळालेले आहेत। तर त्याने किती नेम अचूक मारले, अचूक आणि चूक, चूक म्हणजे चूक आणि अचूक म्हणजे बरोबर। ओके मग किती गुण त्याचे बरोबर आले हे काढा असं म्हणते। लक्षात आलं का? परत प्रश्न वाचतो बघा, काही देऊ शकता तुम्हाला, फक्त इथं बघा इथं काय म्हणते, नेमबाजीच्या स्पर्धेत, नाहीतर कधी कधी काय म्हणते तर बंदूक मारायच्या स्पर्धेत, गोळी मारायच्या स्पर्धेत, काही दिलेला असो फक्त एक टेक एक वाक्य बदलत नाही, तो कोणता बदलत नाही तर बरोबर किंवा अचूक नेमासाठी 4 गुण दिले जातात, एवढे गुण दिले जातात। आणि चुकलेल्या नेम किंवा चुकलेल्या प्रश्नासाठी एवढे गुण कमी केले जातात, बस हा वाक्य बदलत नाही। या वाक्यावरूनच ओळखायचं आहे की तो प्रश्न कोणता आहे, तर नेम व गुण या प्रकरणामधला आहे। ओके आता बघू आपण, नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागला तर 4 गुण मिळतात व नेम चुकला तर 2 गुण कमी केले जातात। अजय या नावाच्या विद्यार्थ्याने 20 वेळा प्रयत्न केले तेव्हा त्याला 56 गुण मिळाले, तर त्याने किती नेम अचूक मारले हे काढायचं आहे। बघा आता मग काय करणार तुम्ही, सेम तीच टेक्निक लावायची आपली। हे तर नेम म्हणते ना त्याला समजायचा काय, आपल्याला गुण समजायचा आहे। नेम म्हणते ना तर त्याला प्रश्न समजायचा। ओके फक्त नाव चेंज झालेलं आहे, प्रश्न जागी नेम आलेला आहे, आणि परीक्षा एका स्पर्धा परीक्षेच्या जागी काय आलेला आहे, नेमबाजीची स्पर्धा परीक्षा। ओके बस एवढाच आहे, बाकी सर्व सेम आहे। मग काय, तर जर बरोबर नेम लागला तर आपल्याला 4 गुण मिळतात, आणि जर नेम चुकला तर 2 गुण मायनस होतात। मग काय करायचे, हे यांची बेरीज करायची, किती आलेली आहे, 6। मग असं समजायचं आहे की 6 प्रश्न त्याचे काय, 6 गुण काचे काय होणार, एक प्रश्न चुकला तर कमी होणार आहे। ओके आता त्याचे एकूण प्रयत्न किती केले, त्याने 20 केले। मग जर त्याचे 20 नेम बरोबर लागले असते तर त्याला किती गुण मिळाले असते, तर 4 × 2 = 8 म्हणजे 80 गुण मिळालेले असते। ओके एकूण गुण आहे। मग त्याने मिळालेले गुण मिळाले किती गुण त्याला, तर 56 गुण मिळाले। मग राहिले गुण किती, तर 24 गुण राहिलेले आहेत, राहिलेले गुण। ओके एवढे गुण राहिलेले आहेत, किती राहिलेले आहेत, तर 24 गुण राहिलेले आहेत। पण 24 गुण का राहिले, कारण त्याचे प्रश्न चुकले म्हणून राहिले। ओके मग एक प्रश्न जर त्याचा चुकला, समजा 6 गुण त्याचे मायनस होतात कधी, एक प्रश्न चुकला तर, मग 24 प्रश्न चुकले तर किती, 24 गुण त्याचे मायनस केले तर किती प्रश्न चुकणार, अशी आपल्याला मांडणी करता येते। मग काय करायचा, 24 / 6 = 24 म्हणजे 4 गुण त्याचे होणार आहेत कमी, गुण म्हणालो मी नेम काय होणार त्याचे चुकणार, 4 नेम चुकले। मग बरोबर नेम किती आहे, तर 20 त्याला प्रयत्न करायचे होते 20 वेळा, मग एकूण प्रयत्न किती, 20, मग 4 प्रयत्न त्याचे चुकले, मग बरोबर प्रयत्न किती त्याचे, तर 16, मग 16 बरोबर नेम किंवा अचूक नेम आहे त्याला आपण असं म्हणतो। ओके
मग उत्तर काय 16. ओके आता पुढचा प्रश्न बघू बघा बघा आता पुढचा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणते परत नेमबाजीचा प्रश्न आहे बघा. नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागला तर 5 गुण मिळतात व नेम चुकला तर 2 गुण कमी होतात. राहुल या नावाच्या व्यक्तीने 20 जागी आता 30 वेळा प्रयत्न केले तेव्हा त्याला 115 गुण मिळाले तर त्याने एकूण किती अचूक नेम मारले हे काळा म्हणते. मग काय करायचं सर्वात अगोदर 5 + 2 = 7 झाली बेरीज. मग काय करायचं 30 × 5 5 × 3 = 15 150 ओके वजा 115 5 × 2 = 0 35 मग 35/7 7 × 5 = 35 5 काय तर चुकलेले गुण आहे आपले चुकलेले प्रयत्न आहे चुकलेले नेम. एकूण नेम किती आहे एकूण नेम आहे 30. मग 30 + 5 केले तर आपल्याला 25 नेम काय होणार त्याचे बरोबर किंवा अचूक नेम आहे. उत्तर झाला 25 शॉर्टकटमध्ये. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघू बघा आता पुढचा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणते बघा. एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तर आला उत्तरासाठी 2 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडून 30 गुण मिळवले तेव्हा त्याला किती प्रश्न बरोबर आले ते काढा. बघा इथं खूप कन्फ्युजन आहे. कशी कन्फ्युजन आहे की 30 प्रश्न दिले आणि 30च गुण मिळाले त्याला. काय 30 प्रश्न दिले आणि 30च प्रश्न मिळाले गुण मिळालेले आहेत तर त्याचे बरोबर प्रश्न किती आहेत. तर बरेच विद्यार्थी काय करतात म्हणतात 30 प्रश्न सोडवले आणि 30 गुण मिळाले तर याचा अर्थ त्यांना सर्व प्रश्न बरोबर आले. मग चुकीचे प्रश्न काय मग पर्याय देतात तुम्हाला बघा 0 पर्याय देतात 30. मग काय म्हणतात एकूण प्रश्न 30 आहे 30 गुण मिळाले त्याला. मग पर्याय क्रमांक बरोबर प्रश्न मग 30 सोडवले असाल मग 30 करून टाकतात. हे चुकीचं आहे. हे काय चुकीचं आहे बाळांनो मित्रांनो. बघा आता कसं सोडवायचं काय सर्वात अगोदर पाहायचं आहे. बरोबर उत्तर आला तर 2 गुण देतात. उत्तर चुकला तर किती 1 गुण कमी केला जातो. यांची बेरीज 3 आली. ओके आता एकूण गुण किती आहे. एकूण गुण काढायचे राहिले आपले. एकूण गुण 30 नाही एकूण गुण 30 नाही कारण जर 30 प्रश्न जर एकूण प्रश्न 30 आहे 30 प्रश्न जर त्याने सोडवले एकूण प्रश्न आहे मग जर त्याला बरोबर उत्तर जर आला तर त्याला 2 गुण देतात. मग 30 जर प्रश्न बरोबर आले तर एकूण गुण भेटणार आपल्याला. मग 30 प्रश्न जर बरोबर आले तर किती गुण भेटणार तर एका बरोबर प्रश्नाला 2 गुण तर 30 बरोबर प्रश्नाला किती गुण तर 3 × 2 = 6 म्हणजे 60 गुण एकूण होणार आहेत. एकूण गुण 60 आहे 30 नाही. डोक्यातून काढून टाका. आता एकूण गुण आहे मग मिळालेले गुण किती आहे त्याला तर 30. मग 60 + 30 केले आपण तर आपल्याला 30 भेटणार. मग हे खालचे 30 काय आलेली आहे वजाबाकी कशी झाली तर राहिलेले गुण आहे जे की आपल्याला मिळालेले नाही राहिलेले जे आपल्याला मिळालेले नाही. ओके आता काय करायचं आहे तर सर्वात अगोदर यांची मायनस केली. आता काय करायचं आहे मग राहिलेले गुण भागीला यांची बेरीज. ओके 30 म्हणजेच 10. मग 10 प्रश्न काय बरोबर आहे का नाही प्रश्न चूक आहे चुकलेले प्रश्न आहे 10. मग बरोबर प्रश्न किती एकूण प्रश्न किती आहे 30 + 10 बरोबर प्रश्न भेटणार आपल्याला 20. मग उत्तर काय आहे तर 30 नसून किती आहे 20 उत्तर आहे 20 प्रश्न बरोबर आहे. आलं का लक्षात. अवघ्या तुम्हाला म्हणतो मी 56 सेकंदात सोडू शकतो 54 सेकंदात सोडू शकतो आपण असा प्रश्न. ओके आता पुढचा प्रश्न घेऊ बघा. अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 10 वर्ष झाले या प्रश्नाला. किती 10 वर्ष झाले या प्रश्नाला. PSI 2011 विचारण्यात आला हा प्रश्न. आता किती आहे 2021 चालू आहे म्हणजेच जवळपास 10 वर्ष याला झाले तरी हा प्रश्न कायम आहे. बघा काय एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरासाठी -1 गुण मिळतो. जर एका उमेदवाराने 75 प्रश्न सोडून 125 गुण मिळवले असेल तर त्याचे किती प्रश्न बरोबर आले ते काढा. पर्याय दिले होते 35, 40, 46 आणि 42. ओके PSI 2011 विचारत आता बघा आता मग काय करायचं सर्वात अगोदर बघा. आणि बरेच विद्यार्थी आहेत जे की मला म्हणतात हिंदीमधून शिको
हिंदी मध्ये शिकवलं असतं पण मी आर्मी भरती मारत नाही, मी पोलीस भरतीची तयारी करतो कारण आपली हाईट बसत नाही त्याच्यात, नाहीतर हिंदी मध्ये पण तुम्हाला शिकवलं असतं, कारण माझा काही उपयोगच नाही मग, कारण मला तरी काय फायदा झाला पाहिजे ना, त्यासाठी मी काय करतो मराठीमध्ये शिकवतो, कारण पोलीस भरतीची तयारी करतो मी, म्हणून जर इंडियन आर्मीची जर करत असतो तर तुम्हाला हिंदीमध्ये शिकवलं असतं. ओके, आता बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. सर्वात अगोदर एकूण प्रश्न किती आहे, 75. का 75? कारण त्याने सोडवलेले प्रश्न किती आहे त्यालाच आपल्याला काय मानायचं आहे, एकूण प्रश्न मानायचा आहे. मग एकूण गुण काढायचे, मग चार गुण दिले जातात, एक प्रश्न बरोबर आला तर 75 प्रश्न बरोबर आले तर किती गुण दिले जातात, तर बघा पाच चूक वीस आणि सात चूक 28, 28 आणि 2 30, म्हणजेच 300 गुण आहे. ओके, 300 गुण आहेत. आता काय करायचं आहे, एकूण गुण भेटले 300, मग चार गुण दिले जातात आणि एक गुण वजा, किती एक गुण वजा केला जातो, असे 5 गुण मिळ वजा केले जातात, कसे ते तुम्हाला सांगितलेलं आहेत. ओके, कारण एकदम फास्टमध्ये घेत आहे मी, बरेच प्रश्न राहिलेले आपले. आता 300 आणि मिळालेले गुण वजा करायचे, मग एकूण गुणातून 5, बघा 5 3 आणि 2 35. ओके, 235. आता 235 5 डिवाईड करा, 5 चूक 20, 5 7 35 म्हणजे 47. मग 47 ऑप्शनमध्ये आहे का, बघा इथं 5 चूक 20 0 4 2 7 चूक 28 29 30 30. आता याची वजाबाकी जर केली तर किती, 5 परत एक गेला 10 7. ओके, इथं 7 आहे मित्रांनो, इथं 1 आहे, 117 आहे. ओके, ही आपली चुकली होती वजाबाकी. आता मग काय करायचा, तर डायरेक्ट 175/5, 5 3 15, 5 5 25, 35 ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर काय, बरोबर आहे. ओके, अशा प्रकारे म्हणजे वजाबाकी चुकली तर सगळा खेळ चुकतो, बेरी चुकली तर सगळा खेळ चुकतो. ओके, लक्षात ठेव. पुढचा प्रश्न आहे, बघा प्रश्न दिलेला आपल्यासमोर, प्रश्न आहे नाशिक तलाठी पोलीस भरती यामधला, तलाठीमधला विचारण्यात आलेला आहे, वर्ष कोणतं आहे इथं दिलेलं नाही रेफरन्स, पण एवढा दिलेला आहे फक्त की नाशिक तलाठीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय म्हणते बघा, सलमान या नावाच्या जागी सलीम होता, तर सलमान लिहिला गेला ते बघा. सलमान याने एका प्रश्नपत्रिकेत 20 प्रश्न सोडविले, प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी केले जातात. सलमानने 51 गुण मिळविले तर त्याचे किती उत्तरे चुकली हे काढा म्हणते. पर्याय होता 7 8 6, चौथा होता यापैकी नाही, नाशिक तलाठी यामध्ये विचारण्यात आला होता. बघा आता काय करायचं आहे, म्हणजेच तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती यांना सेम पेपर असते, पॅटर्न तोच असते, सेम पोलीस भरतीला बी तोच असतो आणि याला बी सगळ्यांना तेच असते, म्हणजेच जवळपास ड आणि क या गटातील कर्मचाऱ्यांना जो पेपर असतो तो कसा असतो, तर हाच असतो वर्ग ड आणि क मधील, याच टाईपचे प्रश्न विचारण्यात येतात. बघा आता मग काय करायचं, सर्वात अगोदर त्याने 20 प्रश्न सोडवले, किती 20 प्रश्न काय एकूण प्रश्न आहे, मग एकूण गुण काढू आपण. बरोबर प्रश्न जर 20 आले, एक प्रश्न जर बरोबर आला तर 5 गुण देतात, मग 5 × 20 5 × 2 = 10 100, 20 × 5 = 100 एकूण गुण आहेत. आता चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी केले जातात अधिक, बरोबर उत्तराला किती गुण दिले जातात तर 5 गुण दिले जातात, म्हणजे 7. ओके, आता त्याने मिळवले गुण किती आहेत, 51 मिळवले, मग वजा बाकी करा तर 9 4. ओके, किती आहे 49. आता 49/7, 7 × 7 = 49, म्हणजे 7 काय होते त्याचे प्रश्न चुकलेले आहे, बरोबर नाही, बरोबर काढायचे. आता मग एकूण प्रश्न किती आहे, तर 20 - 7 जर केले तर आपल्याला भेटणार आहे बघा 13. 13 प्रश्न त्याचे काय आले, बरोबर आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे आहे. ओके, आता पुढचा आहे बघा, आता बघा शेवटचा प्रश्न आहे, वेळ कमी आहे. हा प्रश्न 3 टाईपने न सोडवता मी 2 टाईपने सोडून दाखवणार तुम्हाला. पहिली टाईप ही आपली आतापर्यंत जे पाहत आलेलो आहे सूत्र लावून ती, आणि दुसरी जी टेक्निक आहेत आपली
कोणती तर पर्याय वापरून तर ते पण आपण पाहणार आहोत. तर बघा सर्वात अगोदर सूत्र लावून सांगतो तुम्हाला. बघा सूत्रांचा वापर करू आपण. सहा सहा सूत्र आहे मला वाटते मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला होता. बघा पहिलं सूत्र काय तर एकूण गुण काय एकूण गुण काय करायचे मग एकूण गुण बरोबर एकूण प्रश्न गुणिला प्रत्येक बरोबर प्रश्नाला मिळणारे गुण यांची काय करायची गुणाकार करायचा एक सूत्र. आता दुसरा सूत्र आहे बघा काय करायचं एकूण गुण भेट रे. आता काय करायचं आपल्याला तर प्रत्येक बरोबर प्रश्नाला मिळणारे गुण अधिक प्रत्येक चुकलेल्या प्रश्नाला मिळणारे गुण बरोबर काय होणार आपल्याला तर गुणांची बेरीज किंवा एका प्रश्न जर चुकला तर त्याला किती गुण कमी होणार हे भेटणार किंवा एक प्रश्न चुकला तर किती गुण कमी होणार. ओके हा एक सूत्र आहे. पुढचं सूत्र आहे बघा काय करायचं तर राहिलेले गुण काढायचे म्हणजे राहिलेले गुण काढायचे तर काय करायचं आहे एकूण गुण वजा मिळालेले गुण बरोबर राहिलेले गुण. ओके हे तिसरा सूत्र आहे. चौथा सूत्र काय मग राहिलेले गुण भागिले गुणांची बेरीज ओके बरोबर काय भेटणार आपल्याला चुकीचे प्रश्न हा एक सूत्र आहे. पाचवा काय मग पाचवा सूत्र आहे बघा एकूण प्रश्न वजा चुकीचे प्रश्न बरोबर प्रश्न किती ते भेटणार. ओके पाच सूत्र आहे. पाच सूत्र लावायची आहे कोणत्या तर सूत्र हे सूत्र वापरले तर कसा प्रकारे हे सोडवायचा प्रश्न ही एक टेक्निक आहे. दुसरी आहे पर्याय वापरून. तर पहिले सूत्र लावून ही टेक्निक आपण पाहणार आहोत. बघा काय करायचं सर्वात अगोदर एकूण गुण काढा म्हणते मग काय करायचं आहे तर एकूण प्रश्न किती आहेत प्रश्न वाचतो बघा 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कमी केले जातात. पूजाने सर्व प्रश्न सोडविले तिला त्या परीक्षेत 144 गुण मिळाले तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले हे काढा. असिस्टंट 2012 हा प्रश्न विचारण्यात आला होता. पर्याय दिले होते बघा 42 45 46 आणि यापैकी नाही. बघा आता काय करायचं मग एकूण प्रश्न किती आहे 50 ओके गुणिला प्रत्येक बरोबर प्रश्नाला किती गुण दिले जातात 4 5 4 20 म्हणजे 200 काय होणार एकूण गुण होणार. ओके त्यानंतर एकूण गुण त्यानंतर पुढचा सूत्र लावू बघा प्रत्येक बरोबर उत्तराला किती गुण दिले जातात 4 अधिक प्रत्येक चुकलेल्या उत्तराला किती गुण मायनस केले जातात तर 3 मग बरोबर किती होणार 7 गुणांची बेरीज. ओके आता पुढचा सूत्र लावू बघा 3 एकूण गुण किती आहे 200 वजा मिळालेले गुण किती आहे 144 6 5 0 56 मिळालेले गुण. ओके रायटिंग चांगली नाही आपली तशीच रायटिंग आहे कारण पोलीस भरतीच्या पेपरमध्ये लिहायला थोडे लावतात ते डायरेक्ट काय करतात लक्षात म्हणून रायटिंगचा काय आपल्या इथं उपयोग नाही. आता चौथा सूत्र काय
राहिलेले गुण, राहिलेले गुण किती, अरे सॉरी हे मिळालेले नाही, हे राहिलेले आहे, राहिलेले गुण, राहिलेले गुण किती आहे 56 भागिले मिळाले गुणांची बेरीज किती आहे 7, 7 8 56 म्हणजेच 8, 8 काय आहे तर 8 हे चुकलेले प्रश्न आहे, चुकलेले प्रश्न। आता बरोबर प्रश्न काढायचे, मग एकूण प्रश्न किती आहे 50 वजा 8 जर केले तर 42 गुण बरोबर आहे, बरोबर गुण म्हणायलो मी, प्रश्न आहे बरोबर प्रश्न, उत्तर 42, मग पर्याय क्रमांक पहिला काय बरोबर आहे। ओके आता हाच प्रश्न मला तुम्हाला पर्यायावरून सोडून द्यायचा आहे, तर मी काय करणार तर चार पर्यायापैकी कोणताही एक पर्याय मानणार मी, काय बाबा हे पर्याय काय चार नाही यापैकी नाही हे घेणार नाही आपण। ओके तीन पर्यायापैकी मी कोणताही एक पर्याय मानणार की हे काय बरोबर आलेले प्रश्न आहे। तर पर्याय क्रमांक एक घेऊ, 42 काय बरोबर आलेले प्रश्न आहे, मग एकूण प्रश्न किती आहे, एकूण प्रश्न आहे बघा 50 एकूण प्रश्न। आता जर एकूण प्रश्नातून जर मी बरोबर आलेले प्रश्न जर वजा केले तर मला काय भेटणार, तर मला भेटणार आहे चुकलेले प्रश्न भेटणार आहे। तर मी करतो बघा, वजा 42 केलं मी तर चुकलेले प्रश्न भेटले मला, बघा चुकलेले प्रश्न किती येणार माझे, तर 8 चुकलेले प्रश्न। ओके आता हे काय बरोबर आलेले प्रश्न, ओके बरोबर आलेले प्रश्न आपण जे मानले होते पर्याय क्रमांक एक। आता हे काय झालं प्रश्न संबंधित झाला, आता गुणासंबंधित करू, मग जर माझे 42 प्रश्न जर बरोबर आले तर मला किती गुण भेटणार, तर गुणीला, जर एक प्रश्न बरोबर आला तर 4 गुण, तर 42 प्रश्न बरोबर आले तर किती गुण, तर 4 गुणीला 42, 4 2 8 आणि 4 4 16 म्हणजे 168 गुण काय होणार मला मिळणार। ओके आता मिळणार गुण जर माझे 42 प्रश्न बरोबर आले आणि जर माझे चुकले जर प्रश्न तर माझे किती प्रश्न कमी होणार, तर जर माझा एक प्रश्न जर चुकला तर मला माझे 3 गुण कमी होतात, तर माझा 8 प्रश्न चुकले तर माझे किती गुण कमी होणार, तर 3 8 24 तर 24 गुण माझे काय होणार कमी होणार। मग मिळालेले गुण किती आहे 168 मधून 24 वजा केले तर आपल्याला प्राप्त गुण भेटणार, म्हणजेच परीक्षेत दिले प्रश्नात दिलेले आहेत 144, बघा 4 4 1 144 हे काय तर प्राप्त गुण आहे। ओके प्राप्त गुण आहे, बघा आता इथं प्राप्त गुण आहे का दिलेले प्रश्नात, तर आहे 144 आपण काढलेला आहे 144, याचा अर्थ पर्याय क्रमांक एक काय बरोबर आहे। 1 2 3 ओळीमध्ये तुमचं उत्तर झालेलं आहे। हे पण टेक्निक वापरू शकता किंवा लॉंग टेक्निक पण वापरू शकता, समीकरण तयार करून एक्स इथं काय मानायचं आहे फक्त बरोबर प्रश्नासाठी एक्स मानायचं आहे। तर हा अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक होता, आपण आज क्लोज केलेला आहेत, याला राम राम म्हणू आपण, क्लोज झालेला आहेत आपला नेम व गुण बुद्धिमत्तामधला हा प्रकरण आपला संपलेला आहे। एकूण याचे व्हिडिओ भाग झालेले आहे बघा 5। जरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला हा चॅनल आहे बघा, या चॅनलवर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचा पहिला नोटिफिकेशन, पहिला मेसेज तुम्हाला येईल की आपल्या यूट्यूबवर नवीन व्हिडिओ आलेला आहे। आता यानंतर आपण बुद्धिमत्तामधलाच कोणता टॉपिक सुरू करणार आहेत, तर आकृत्यांची संख्या मोजणे। परीक्षेत बऱ्याच वेळेस आकृत्यांची संख्या मोजाव्या मोजा असं म्हणते, तर काय करायचं सर्वात अगोदर, तर ते आपण पाहणार आहे। त्यामध्ये बरेच आहेत, त्रिकोण आहे, चौकोन आहेत, आयात आहेत, चौरस आहे, बरेच आकृती आहेत, सर्कल आहे, ट्रायंगल आहे, रेक्टँगल आहे, ते सर्व आपण काय करणार आहेत नेक्स्ट व्हिडिओ जो आपण बुद्धिमत्ताचा चालू करणार आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत। ओके आणि जर तुम्ही सबस्क्रायबर असाल, सबस्क्राईब केलेला असेल, तर या चॅनलला काय करायचं, तुम्ही लाईक करा या व्हिडिओला। ओके धन्यवाद आणि विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी, शुभेच्छा। ऐका हो ऐका, कुठे चुकलात कुठे चुकत आहात, आयुष्याची दिशा सापडत नाहीये, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे अजूनही समजत नाही, एमपीएससीची तयारी कशी आणि कधीपासून करावी, या किंवा यासारख्याच विविध विषयांवर सखोल मार्गदर्शनासाठी